नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अंबे माते की जय, दुर्गा माता की जय. नवरात्रातला एक मिनिट नवरात्रातला तो दिवस उजाडला ज्याची आपण वाट पाहतो, तो म्हणजे अष्टमी. अष्टमीला फार महत्त्व आहे पूर्ण नवरात्रीमध्ये. तेच महत्त्व मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. ज्यांनी नवरात्राचा उपवास धरला नाही त्यांनी अवश्य उद्याचा उपवास नक्की धरा, आणि पूर्ण तुम्हाला नवमीचं म्हणजे पूर्ण तुम्हाला 9 दिवसाचं दसऱ्यापर्यंतचं पुण्य या उपवासातून मिळतं. उद्याचा उपवास ज्यांना शक्य आहे त्यांनी फलाहार किंवा नुसतं पाणी दूध घेऊन करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी खिचडी केळ काहीही खाऊन करा. मात्र उद्याचा उपवास ज्यांची ज्यांची शरीरयष्टी प्रकृती चांगली आहे त्यांनी धरण्यास विसरू नका. ज्यांना तब्येतीच्या कारणानं किंवा कोणत्याही कारणानं उपवास धरायला जमत नाही त्यांनी नुसती पूजा अर्चना केलीत तरी चालेल. तर उद्याच्या दिवसाचं महत्त्व असं आहे की उद्या ओटी भरायची आहे देवीची. ओटी कशी भरावी हा संपूर्ण व्हिडिओ मी अगोदरच केलेला आहे, तरी मी आत्ता सांगते की ओटीच्या साहित्यात काय काय असावं. तर एक कॉटनची साडी असावी. जर तुम्ही देवीला देणार असाल, जर घरातल्या देवीला अर्पण करत असाल आणि तुम्हीच नेसणार असाल तर ती कोणतीही असावी. पण मंदिरात जाऊन जर तुम्ही प्रॉपर ओटी भरणार असाल तर नऊवारी जी तुमच्या देवीला लागते तशीच तिच्या वापरात येणारी अशीच साडी तुम्हाला द्यायची आहे. घरातली ओटी वेगळी आणि देवीची ओटी वेगळी असते. तर देवीच्या देवळात जाताना तुम्हाला एक नऊवारी चांगली साडी घ्यायची आहे. त्याचा रंग फक्त सगळ्यांनाच माहीत आहे की काळा नसावा, बाकी कोणताही रंग चालेल जे चांगले आहेत कलर असा. त्यामध्ये त्या साडीमध्ये जरी आतमध्ये ब्लाऊज पीस असेल तरी वरून आपल्याला एक खण ठेवायचा आहे, खण किंवा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गहू ठेवायचे आहेत. तांदळाची ओटी भरण्यापेक्षा नेहमी गव्हाची ओटी भरावी. तुम्हाला अख्खा एक केशरासहित नारळ ठेवायचा आहे. बांगड्या ठेवायच्या आहेत. गजरा किंवा वेणी दोन्हीतलं एक काहीतरी देवीला घालता येईल असं ठेवायचं आहे. आणि पूर्ण 16 शृंगाराचं सामान नाही जमल्यास टिकल्यांची एक डबी आणि कुंकवाचा करंडा आणि बांगड्या, एवढं तरी तुम्हाला महत्त्वाचं सामान देवीसाठी द्यायचं आहे जर देवळात प्रॉपर ओटी भरलीत तर. आणि दक्षिणा म्हणून काही ना काही देऊन कडाकणी. उद्या कडाकण्यांना अतिशय महत्त्व आहे, त्यामुळे उद्याच्या दिवशी कडाकण्यांची माळही चढवायला विसरू नका. ग्रामस्थानी राहत असाल तर ग्रामदैवताला, घरातल्या देवाऱ्यालाही कडाकण्याची एक माळ अवश्य घाला. प्रत्येकाने उद्या घरातल्या देवालाही कडाकण्यांची माळ घाला आणि आपल्या घट बसतात त्या माळेलाही एक कडाकण्यांची माळ अवश्य घाला. ती घालायला विसरू नका. कडाकणी शक्य होईल तेवढ्यांनी गुळाचीच करा, साखरेची करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे उद्या अष्टमी दिवशी जेव्हा आपण संपूर्ण नैवेद्य देवीला दाखवणार आहोत त्या नैवेद्यासोबत किंवा जर देवळात किंवा घरात ओटी दिली त्यासोबत तुम्हाला तांबूल विडा द्यायचा आहे. तांबूल विड्यामध्ये काय काय साहित्य घालावे तर तुम्हाला 2 स्वच्छ धुतलेली पाने घ्यायची आहेत. त्यावर पातळसर असा चुना लावायचा आहे, बारीक विडा करायचा आहे तो. चुना लावल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एकूण 13 गोष्टी पानासहित म्हणजे पान, सुपारी, कात, लवंग, खोबरं, चुना, जायफळ, कस्तुरी, केशर, वेलची, कापूर, बदाम अशा गोष्टी सगळ्या तुम्हाला घालायच्या आहेत. एखादी गोष्ट इकडं तिकडं झाली असेल तर ॲड करा, डबल झाली असेल तर. पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला घालून तांबूल विड्याला उद्या अतिशय महत्त्व आहे. तांबूल नाही जमला तर साधा विडा करा, पण देवीला विडा अवश्य द्या. आपण कधीही जरी देवीला गेलो तरी देवीच्या ओटीमध्ये हा विडा हा असावा, किंवा घरातही आपण समर्थांना वगैरे सुद्धा जेव्हा नैवेद्य दाखवतो त्यातही विडा असावा. जेव्हा काही खास सण असतात किंवा खास दिवस असतात त्या दिवशी. उद्या तुम्हाला सगळ्यांना सकाळी उंबरा धुवायचा आहे, दार पुसायचं आहे आणि लक्ष्मीनं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. जसं मी प्रत्येक वेळेस सांगते, तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे, हळदीने तुम्हाला उंबरा सारवायचा आहे, हळदीचे पाणी दारामध्ये शिंपडायचे आहे आणि प्रसन्न असं वातावरण करून आंब्याचं एक तोरण तुम्हाला दारामध्ये छानसं लावायचं आहे. देवीच्या चरणी उद्या बसून अख्खा दुर्गा सप्तशतीचा जरी पाठ केला तरीही चालेल, नाही तर दुर्गास्तोत्र, सिद्धकुंजिका स्तोत्र, जे काही तुम्हाला जमेल ते उद्या संपूर्ण देवीसमोर बसून करायचं आहे. जी तुम्हाला श्रद्धा आहे जेवढं तुम्हाला बसवेल, किंवा सरळ 1008 वेळा नवारण मंत्राचा जप करा, तो सगळ्यात चांगला आहे. हवनची माहिती मी संपूर्ण हवनची माहिती दिलेली आहे. हवनही तुम्ही करू शकता उद्याच्या दिवशी, म्हणजे करायचाच असतो हवन. आणि हवन हा
तुम्हाला हवनकुंड किंवा मातीच्या भांड्यामध्ये करायचं आहे हेही मी सांगितलेलं आहे. तसेच उद्या नैवेद्य कोणता दाखवायचा, तर उद्या दुधापासून बनलेल्या कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य आहे. शक्यतो तुम्हाला बासुंदी किंवा मग खीर असा कुठलाही नैवेद्य दाखवला तरी चालेल. उद्या आपण कन्याभोजनही करतो त्यामुळं खिरीचाही नैवेद्य उद्या चालतो, कारण लक्ष्मीला सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे खीर. खीर करा, बासुंदी करा किंवा तांदळ रव्या सॉरी दुधापासून होणारा कुठलाही पदार्थ करा, अन्यथा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. उद्याच्या दिवशी लवंगा 2 वेलदोडे 2 हेही देवीला वाहा आणि नंतर ते तुम्हाला तिजोरीत ठेवायचे आहेत. जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे ते वर्षभर जपून वापरा. तुम्ही जर सिंदूर म्हणून इथे भरत असाल तर इथेही लावा आणि थोडंसं इथेही लावा. हळदीचं कुंकू करून ठेवा, तेही तुम्ही वर्षभर वापरू शकता घरच्या घरी करून. आणि विडा देखील, तांबूल विडा, गोविंद विडा असा कोणताही विडा तुम्हाला उद्या द्यायचा आहे. या 2-3 गोष्टींची सहज मला आत्ताही माहिती द्यायचीच होती तुम्हाला आणि हा व्हिडिओ करायचा राहून गेल्यामुळे मी हा आत्ता करत आहे. उद्या अष्टमी आहे, सगळ्यांनी आनंदानं हा उत्सव साजरा करा. कुणाकुणी छान असे नटून काही फोटो काढले तर मला इंस्टाग्रामवर पाठवा, मी नक्की आपल्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. माझा इंस्टाग्राम आय डी आहे Sunetra26. छोट्या छोट्या मुली जर तुमच्या असतील आणि त्यांना जर तुम्ही नटवणार असाल तर आई आणि मुलीचे असे सिलेक्टेड 10 फोटो मी परवाच्या व्हिडिओमध्ये टाकीन. कोणकोण नटतं आहे मुलींनाही नटवा, मुलींची पूजा करताना असे फोटो मी इंस्टाग्रामवरच्या परवाच्या व्हिडिओमध्ये नक्की सुरुवातीलाच टाकीन. मला फार आनंद होईल बघायला, कारण मी तुम्हाला कुणालाच कधी बघू शकत नाही. त्यानिमित्ताने आपलं बघणं होईल आणि मलाही आनंद वाटेल. कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.